नमस्कार मी प्रदीप मकर आपलं स्वागत करत आहे माझ्या आधुनिक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी मका या पिकावरती कारलं पीक लावलेलं ला आहे की जेणेकरून आपल्याला दुहेरी उत्पन्न व्हावं मका हे आपल्याला जे प्रमुख पीक आहे तेही सापडावं प्लस जे वेलवर्गीय कारलं पीक आहे तेही आपल्याला याच्यातून उत्पन्न घेता यावं याच्यासाठी मी मकचा जो वापर आहे तो आ, एक वजा मंडप म्हणून केलेला आहे आणि ते आपलं बेसिक पीक आहे आणि कारलं जे आहे ते आपलं दुय्यम पीक आहे तर पाहूयात आपण की कारलं कशाप्रकारे आलेलं आहे हा तो कार्ला आणि मकाचा प्लॉट आहे यातील कारल्याची जी लागवड आहे ती बावीस ऑगस्ट दोन हजार वीस या रोजी केलेली आहे आणि त्यावेळी मकाचं जे लागवडीचं वय होतं ते मकाला दोन महिने पूर्ण झालेले होते तर त्यावेळी कारलं हे सहा बाय दोन या अंतरावरती मी लावलेलं ला आहे मकवरती आणि त्याच्यामध्ये मकचा जो दोन महिन्याची जी मका आहे साधारणपणे किरळ्याच्या अवस्थेत चा नुकती चालते की त्यावेळी मधील जो एक पट्टा आहे एक पट्टा काढून तो गोरांना चारा म्हणून वापरला आणि तो काढून की मकच्या बुडामध्ये मी कारलं टोचलेलं आहे की जेणेकरून ते जे कारलं आहे ते त्या मकच्या आधाराने वाढेल आणि त्याचा मंडप म्हणून वापर करेल तर याच्यामध्ये मक जी आहे ती मका साधारणपणे कारलेला फळ चालवायला एक दीड महिन्याचा कालावधी लागतो याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आणि आता याचं वय जवळजवळ दोन महिन्यांवरती एक आठवडा झालेला आहे तर एक तोडा झालेला आहे आणि मकाही पक्व झालेली आहे मकाचं वय जवळजवळ आज चार महिने होऊन गेलेले आहेत आणि ही जी मका आहे ते तुम्ही पाहू शकत असाल की ही पूर्णपणे काढण्यासाठी तयार आहे आणि हो, ही होती मका आहे आणि याच्यासोबतच मी काय केलेलं आहे की ही जी मका आहे याचा जो शेंडा आहे तो आ, बेंड केलेला आहे वाकवलेला आहे आणि इकडं कलवलेला आहे की जेणेकरून मका पडणार नाही आणि त्याच्यामध्ये ही जे हे कारलं आहे की या कारल्याला अशी साईज झालेली आहे अशी सेटिंग झालेली आहे सर्वसाधारणपणे पाहू शकत असाल की याच्यामध्ये कुठंही बांधलेलं याला एकही मजूर लावलेला नाही बांधलेलं नाही फार तर अधूनमधून जे काही जे आपल्याला अडथळा करते चालण्यासाठी तर ते फक्त या मकावरती व्यवस्थित लावलेलं आहे तर याच्यामध्ये सुरुवातीला मी कारल्याची जी ही आहे लागवड आहे ते हे जे खेक ते कार खोड आहे ते खर तर दोन मक्कच्या ओळीमध्ये हे लावायचं होतं परंतु सुरुवातीला एवढं काही म्हणजे पहिला प्रयोग असल्यामुळे ते थोडंसं चुकलेलं आहे की कारण माल जो आहे तो माल आपल्या इथून तोडावा लागतो आणि इथून तोडत असताना पाय जे वगैरे ह्या वेलावरती ह्या डेटावरती पाय पडू शकतो किंवा इथली जागा जी आहे ती गोठाण होऊ शकतो आणि वॉटाण झाल्यामुळे कदाचित कारले जे आहे ते वाडीला उशीर करतात आता पाहू शकत असाल तुम्ही अशी सर्वसाधारणपणे आता ही चालू झालेला आहे तर याच्यामध्ये खर्च जवळजवळ आपला मुजरावरती शून्यच रुपये झालेला आहे ह्याशी या, आता तुम्ही पाहू शकता आता मग ही पूर्ण काढायचे आहे तर याच्यामध्ये फक्त एकच करायचं आहे काळजीनं की ज्यावेळी आपल्या मकाची सेटिंग होईल जेव्हा कधी मकाची सेटिंग होईल आता ही मी एक तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेला आहे पूर्ण मका याचा शेंडा वगैरे आहे तोरा दिसतोय तर हे असं ठेवायचं नाही असं ठेवल्यामुळे होतं काय की कारलं जर वरती चढलं जसं की एक वरती गेलेला आहे की त्याचं जे ओझ आहे वरती शेंडाला ते ओझ जास्त होतं आणि मका कदाचित त्या बाजूला म्हणजे ज्या बाजूला नाही पाहिजे त्या बाजूला पडू शकतो तर त्यासाठी आपलं काय आहे हे जे कनिसा आहे या कनिसाच्या कारलं तुम्हाला दिसतंय ह्या कनिज जे आहे इथून हे असं बेंड करायचं आपल्याला आणि पिचकवायचं आहे पिचकवल्यामुळे काय होतंय कि आ, हो हे पिचकल्यामुळे काय होते की हि जे आपण दोन मक्के जे पट्टे ठेवले हा एक पट्टा ठेवला हा एक आहे याचा शेंडा इकडे पिचकवायचा आणि याचा शेंडा ह्या बाजूला पिचकवायचा की जेणेकरून काय होतं की हा जो वेल आहे कारल्याचा तो वेल याला गुंपेल असा पूर्णपणे गुंपेल आणि एक यु आकाराचं ज्याला आपण म्हणतो यु हो का तुम्ही यु यु आकाराचं जे सेटिंग आहे की ते सेटिंग म्हणजे हा जो मंडप आहे तो ते तुम्हाला मंडप मी व्यवस्थित दाखवतो हा तो मंडप अशा प्रकारे तो मंडप तयार होतो की कि जेणेकरून किती जरी मकच वय झालं तरी माका पडत नाही कारण ऍक्च्युली हे जे आता कनिस आहे हे पूर्णपणे वाळलेलं आहे परंतु हे एक डांबाप्रमाणे याचं काम करतं का काम करतं कारण हे ह्या कारल्यानं याच्या आसपासच्या सर्व आडवं उभं असं पूर्णपणे गुंपलेलं आहे त्यामुळे मका अजिबात अशी पडत नाही आहे आणि हीच जी मका आहे की ज्याला मी कारलं लावलेलं नाही ला ते मात्र मका पावसामध्ये पडलेले आहे परंतु ज्याच्यावरती कारलं आहे ते काय पडलेलं नाही म्हणजे आपल्याला एक तर मकाही सापडते प्लस uh, uh, जे कारलं आहे की जे uh, कारल्याचा बहुतांश जो सुरुवातीला जे कोण नवीन कारलं uh, 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 करत आहे ते ॲक्च्युली मंडपाचा जो खर्च आहे आणि प्लस मंडपावर जे मजूर लागतात त्याच्यामुळेच हे करत नाहीत आता हे तुम्ही पाहत असाल की सेटिंग व्यवस्थित झालेलं आता हे पूर्णपणे आपण आता हे जे तुम्ही पाहत असाल याबद्दल दाखव हे जे तुम्ही पाहत असाल की याला आपण काही सुद्धा आपण ह्याला बेंड केलेला नाही त्याच्यामुळे हे मक्का पडण्याच्या मार्गावर आहे तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की हा जो आहे ते फक्त असं जस्ट बेंड करून आहे की ज्याच्यामुळे काय होतंय आहे की हे एकमेकाला सपोर्ट म्हणून काम करतं आता बघा इथं तुम्ही पाहू शकत असाल एक आपण जे कैची जी म्हणतो ना ती आपली चौकणी कैची होते आणि त्याच्यामुळे याला एक जबरदस्त असा चारी बाजून असं गुंपलं जात आता हे मकच वय संपलेलं आहे त्यामुळे मका आता हे फक्त आपल्याला मंडपून वापरता येते कि तर हा हे मक असा हे करता येतोय याचा दुसरा एक फायदा असा आहे की ही जी मका आहे ती मका विरळ 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 गेल्यामुळे म्हणजे किरळेला येण्याच्या अगोदर मका विरळले गेल्यामुळे की कि सर्रास किरळेला मकला अशा दोन दोन अ म्हणजे जे कंस आहेत त्याशी दोन दोन कंचं एका ताटाला सहजपणे तयार होतात त्याच्यामुळे मधला जो आपल्याला पट्टा निघलेला आहे की जो आपण चालणे फिरण्यासाठी तो काढून टाकलेला आहे की तो एकतर त्याचा चारा म्हणून हिरवा ओला चारा म्हणून वापरता येतो प्लस जो गॅप तयार झाला आहे त्याच्यामुळे मकामध्ये हवा खेळते आणि हवा खेळली गेल्यामुळे तो पण कारलं मकाला पूर्णपणे कवर करत नाही आणि नंतर कारलं दोन महिन्याच्या आसपास कारलं पूर्ण फुल रेसनं त्याच्या ह्यानं चालू होत होते आणि तोपर्यंत मक्का पूर्ण पक्व झालेली असते त्यामुळे कारल्याची मकाला कोणतीही अडचण होत नाही प्लस जो मधला पट्टा काढलेला आहे त्याच्यामुळे जी हवा खेळली जाते त्यामुळे जी कणसांची जी साईज आहे ती साईज चांगली होती प्लस कारल्याला जे हवा खिळती राहणं जी, जी म्हणतो आपण ती हवा खिळती राहते uh... तर तुम्ही पाहू शकत असाल की सेटिंगला काहीसुद्धा अडचण नाही आहे ना मकला अडचण आहे ना कारल्याला अडचण आहे याच्यामध्ये मी सुरुवातीला फारसे विशेष काही स्प्रे घेतलेले नाहीत कारण याच्यामागचं लॉजिक हे होतं की मी सुरुवातीला प्रयोग केलेला आहे परंतु जर का तुम्हाला असा प्रयोग करायचा असेल तर कारल्यामध्ये मकचं ज्यावेळी वय सर्वसाधारणपणे एक दहा दिवसाचं दहा ते पंधरा दिवसाचं मकाचं वय झाल्यानंतर कारलं लावायला काय हरकत नाही आणि दोन ओळीच्या मध्ये कारलं लावा की जेणेकरून एक जरी पट्टा काढला तरी ही जी आहे असा जरी पट्टा काढला तरी सुरुवातीला कारलं जे पंधरा दिवसाला त्याला मंडप लागतं साधारणपणे पंधरा दिवसाचं कारलं झाल्यानंतर त्याची एक शेंडा छाकणी करा की जेणेकरून त्याची वाढ थोडीशी मंदावेल आणि फुटवा जास्त होईल तोपर्यंत आपल्या कणसाची जी आहे मक जी आहे ती वरच्या नराचं खालच्या मादीमध्ये एकदा ना हे झालं त्याचं आपण काय म्हणू शकतो सेटिंग झाली का क कनिस काय हरकत नाही आणि अशी सेटिंग झाल्यानंतर सेटिंग झाल्यानंतर होतं आपल्याला काय करायचं आहे की कारलं असं मोडू नये किंवा मका पडू नये म्हणून फक्त ही मका मकाचा शेंड आहे तो जे कनिस आहे आता हा हे कनीसा आहे इथून जे वरचा जो शेंडा आहे तो त्या मक्केच्या बाजूला जी दुसरी ओळ आहे त्या बाजूला आपल्याला असं नुसतं कलवायचं आहे आणि त्या ओळीचा मक्क्याचा शेंडा कणसापासूनचा या बाजूला करवायचा आहे कलवायचा आहे की जेणेकरून हो का ही असा मंडप तयार होतोय आहे तुम्ही पाहू शकत आता असं हे केलेला आहे तर असा मंडप झाल्यामुळे पूर्णपणे असं भक्कम होतोय असं काही सुद्धा म्हणजे याला असे याला काहीच त्रास होत नाही म्हणजे पूर्णपणे तो चांगला बनतोय आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये कारल्याला सुद्धा ही नाही सेटिंगच्या बाबतीत कारल्याला काहीसुद्धा कमतरता बघा तुम्ही पाहू शकत असाल अशी सेटिंग आहे आणि माझं वैयक्तिक असं मत आहे की मका जी आहे ती वाळून तेरा रुपये किलो फार तर चौदा रुपये किलोने जाते त्याच्यासाठी मळणी मशीन आले वगैरे वगैरे बरं आहे त्या पाठीमागे परंतु जनावरांसाठी कोंबड्यांसाठी शाळांसाठी मका हा उत्तम चारा असल्यामुळे आपल्याला मका बरेच शेतकरी करतात परंतु मकाचा जो दर आहे तो त्या प्रमाणात योग्य प्रमाणात मिळत नाही त्याच्यामुळे कारलं सर्वसाधारणपणे एक पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे सहज विकलं जातं आणि त्याच्यामुळे एक जरी मकाचा पट्टा निघला तरी जे हवा खेळल्या गेल्यामुळं त्या जे मकाचा जो मधला पट्टा निघलेला आहे एक तर चाऱ्यामध्ये पन्नास टक्के तुमचं वसूल होतं आणि प्लस जे राहिलेलं पन्नास टक्के ते इतर जी मका आहेत ते हवा खेळली गेल्यामुळे ते कनिज जे आहे ती कणसाची साईज जी आहे ती साईज व्यवस्थित पडते आणि प्लस आपलं जे कारल्याचं जे हे आहे उत्पन्न आहे ते इतर म्हणजे ते प्लसमध्ये जातं याच्यामध्ये एक ले ले, हे मजूर लावलेलं नाही ना कुठली दोरी ओढलेली आहे ना कुठलं हे काय केलेलं आहे हे जे काय फक्त एकच कारण लागतंय की हा जो असा जो शेंडा आहे तो शेंडा असा जर ठेवला तर मका मका तिकडं पडली जाते कारण हा जो शेंडा वरती बोजा जर वरती गेला तर त्याला सपोर्ट भेटत नाही त्याच्यामुळे आता ही एक लाईन आहे ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे तर या लाईनचा शेंडा इकडं कर्व करायचा आणि या लाईनचा शेंडा इकडं कर्व करायचा म्हणजे हे झालं एकमेकालाच असं व्यवस्थित धरणं आणि त्याच्यानंतर कारल्याचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळी त्याची ज्यावेळी तो जो वेल आहे तो पूर्णपणे वाढला जातो तो असा वरती जाऊन नंतर तो रिवस येतो म्हणजे महागारी आपल्या जमिनीकडे तो, आ, तो ये, आला ये, आला जातो तर त्याच्यावेळी फक्त आपल्याला काय करायचं आहे हा जो शेंड आहे हा जो उचलन फक्त हा उचलून मक मध्ये कुठेही असा फक्त नुसता गुंतून असा नुसता गुंतून सोडायचा आहे की जेणेकरून त्याला सत्ताची स्वतःला असा आधार भेटेल आता मी मी मुद्दाम ठेवलेला आहे कारण मला हा दाखवायचा होता तुमच्यासाठी म्हणून हा शेंड ठेवलेला आहे याच्यामध्ये जर तुम्ही वेळचे वेळी फवारणी केली मी थोडासा फवारणीला फवारणीवरती जास्त खर्च केलेला नाही आणि हा याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की हे जे फळमाशी जे ट्रॅप आहेत हे ट्रॅप खूप म्हणजे खूप महत्वाचे आहेत हे कारल्याचं वय साधारणपणे पंधरा दिवसाचं कारलं झालं का माझं तर वैयक्तिक मत आहे की तुम्ही पंधरा दिवसाचं कारलं झाल्यानंतर हे ट्रॅप पहिल्यांदा लावून घ्या की कारल्यात सगळ्यात मोठा जो त्रास होतो ना तो फळमाशीचा होतो तर ही फळमाशी पावसामुळे तुम्ही पाहू शकता कितीतरी मासे आहेत अशी ही जी फळमाशी ही फळमाशी पूर्णपणे कारल्याला डॅमेज करते तर आ, हा ट्रॅप खूप महत्वाचा आहे हा ट्रॅप पहिल्यांदा लावून घ्या हा ट्रॅप लावल्यामुळे तुमचं पन्नास टक्के नुकसान हे कमी होणार आहे आणि तर एकंदरीत हा आहे असा कारल्याचा प्लॉट आणि या या प्लॉटमध्ये मी प्रायोगिक तोर असल्यामुळे की हे केलेलं नाही की के के एका ठिकाणी जे आहे ते कडच्या दोन तीन पट्ट्याला मी कारलं लावलेलं नाही आहे तर तुम्ही बघू शकत असाल की कारल्याला काही सुद्धा अडचण नाही आहे मकवरती आणि प्लस एक माझं ऑब्झर्वेशन आहे की सुरुवातीला जी मक्काची उष्णता असते त्या मक्काच्या उष्णतेमुळे किंवा मकामुळे कारल्यावरती जे येणार रोगाचं जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे कारण मी याच्यावरती आतापर्यंत फक्त बेसिक बेसिक असे तीन स्प्रे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बुरशीनाशक ते सापासो आणि नुआन आपले क्लोरो सायपरमित्रेन असे असे एकदम बेसिक असे स्प्रे घेतलेले आहेत तरी अजून तरी कारलं माझं चांगलेलं आहे आणि जी ही जी मका आहे माझी हां याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी याला काही ड्रिप वगैरे केलेलं नाही ड्रिप हे पाहिजे कारण ड्रीपमुळं आपल्याला उत्पन्न जे आहे ते चांगले येते परंतु ड्रिप मी, के मी हे केलेलं नाही हे पाण्यानं मी भिजवलेलं आहे आणि एक आपलं जे आता सुरू असं हे चुकीचं आहे तरी पण हवा हे असे साईज होते आणि आता मी तुम्हाला दाखवतो की जिथं ज्या मकावरती कार्ल लावलेलं नाही आणि ती, ती, ती त्या मकाची काय अवस्था आहे याच प्लॉटमध्ये तर ही हे त्याच रानातलं मका आहे याच्यावरती मात्र आम्ही कारलं लावलेलं नाही आणि कारलं न लावल्यामुळे पावसामध्ये ही मका पूर्णपणे एका बाजूने करलेले आहे आणि आणि परंतु जिथून कार्ल मी लावलेलं आहे की ती मका तुम्ही पाहू शकता की आहे अशी पूर्णपणे उभी आहे आणि जिथे काही कारलं नव्हतं तर ती मका कारण ते कारलाची वेल आहे ते एकमेकाला गुंपले जातात आणि एक एक जो आपली खुर्चीचा चेअर चार पाय कसे असतात तसे ते पूर्णपणे असं सक्षमतेने उभे राहतात जो तुम्ही पाहू शकत असाल हा आहे पूर्णपणे मका व कारल्याचा प्लॉट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला